नमस्कार मित्रांनो, महादेव चाटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत माळेगावच्या यात्रेला। माळेगावची ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव खंडोबाची यात्रा आहे। येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत बैल भंडाऱ्याची उधळण करत या माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरुवात या 2024 वर्षी दिनांक 10 जानेवारीपासून म्हणजे कालपासून झाली आहे। आज वेळ अमावस्या आहे, म्हणजे आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे। या यात्रेला 300 वर्षाची जुनी परंपरा आहे। 300 वर्षापासून ही माळेगावची यात्रा भरते। मित्रांनो, आपल्याला या यात्रेला यायचं असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सकाळी 9 ते 10 दरम्यान या यात्रेला या, कारण ही यात्रा अशी आहे की आपल्याला इथून परत जावं वाटणार नाही आणि कितीही फिराल या यात्रेत तरी ही यात्रा संपणार नाही आणि तुम्हाला असं वाटणार नाही यात्रा फिरल्यावर की आपण यात्रा संपूर्ण फिरलोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जत्रा फिरणार आहोत। सर्व जत्रा मी आपल्याला दाखवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ वेळ काढून संपूर्ण बघा। व्हिडिओमध्ये पुढं आपल्या कामाचं काहीतरी असू शकतं। आपण पाहू शकता ही लाईन कार्पेट्स, ब्लँकेट्स, अंतरून, पांघरून, चटया, चादरी यांची आहे। आपली जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला प्रत्येक वस्तूची लाईनची लाईन दिसल। ताडपत्री, चवाळे पण आपल्याला इथं पाहायला मिळतील। अत्यंत माफक दरामध्ये आपल्याला सर्व वस्तू मिळतात इथे। होलसेल रेटमध्ये आपल्याला सर्व सामान इथं मिळून जाईल आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीचं सामान इथं असतं, कारण संपूर्ण भारतातले व्यापारी इथे माळेगावच्या यात्रेला आलेले असतात। माळेगाव हे नांदेड, लातूर, परभणी या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर माळावर वसलेलं लोहा तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे। इथला माळेगावचा खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील बहुसंख्य लोकांचं हे कुलदैवत आहे। संपूर्ण भारतातून दररोज 4 ते 5 लाख लोक या यात्रेला येतात। माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे। नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावांना या यात्रेनिमित्त कलेक्टर डिक्लेअरनुसार सुट्टी असते। माळेगावचं खंडोबाचं मंदिर हे 1000 वर्ष प्राचीन आहे। या माळेगावच्या यात्रेमध्ये दररोज कोट्यवधींची उलाढाल होत असते आणि त्यातून माळेगाव ग्रामपंचायतीला चांगला महसूलही मिळतो। मित्रांनो, माळेगावची यात्रा ही घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे। जातिवंत घोडे या यात्रेत दाखल होतात। खूप मोठं पशुप्रदर्शनही असतं, त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, आपण तो पाहू शकता। मी आय बटनमध्ये त्याची लिंक देतो। आणि इथं तमाशाही प्रसिद्ध आहे, तमाशाचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता।
इथं आपण पाहू शकता हर माल 130 रुपयामध्ये कोणतीही घडी अतिशय सुंदर अशी मिळते. तर मित्रांनो, ही होती माळेगावची जत्रा. आपण संपूर्ण जत्रा फिरलो आहोत. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो.